गाइस तर बघी आली आता सिंहगडला तर वरती बघू शकता हा सिंहगड आहे अजून पोहोचलो नाहीये पण पोहोचेल थोड्या वेळात फ्रेंड्स पाहू शकता इकडे कुठंच पाऊस नाहीये पण इकडे बघा वरती गडावरती असं पूर्ण धुकं धुकं झालंय तर फ्रेंड्स इथे पाहू शकता वरतून कशी दरड कोसळलेली आहे तुम्ही कधी येत असाल इथे तर व्यवस्थित येत जावा तर फ्रेंड्स इथे बघा गाडीची पूजा केलेली आहे कशासाठी केली ती नाही माहिती आणि चला तुम्हाला आता दिसतच असेल थोडा थोडा पाऊस येतोय आणि ते बघा मुली छत्री घेऊन कशा जात आहेत आणि चला आता घाट संपन आता थोड्या वेळामध्येच हे गाईज तर मी तर अजून पाऊसले पण नाहीये तरी पाऊस लागलाय बघा कसं भारी वातावरण झालं एकदम आणि इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण धुकं धुकं झाले काहीच दिसत नाहीये अजिबात हे बघा खालचं काहीच दिसत नाहीये पूर्ण धुकं धुकं झालेलं आहे आणि चला मी आता थोड्या वेळात पोहोचलच हे गाईस तर आता आम्ही पोहोचतोय हे बघा इथे पाहू शकता गाड्या किती पार्किंगला लावलेल्या आहेत हे गाईस तर मी आले आता फायनली सिंहगडला आणि खूप वेळचं मी म्हणत होते की तुम्हाला आता पोहोचेल पोहोचेल पण फायनली आता पोहोचले आणि आता गाडी आताच गाडी पार्क केलेली आहे मी आणि चला पाहू शकता पूर्ण कसं धुकं धुकं झालेलं आहे आणि हे पूर्ण बघा पार्किंग किती मोठी पार्किंग आहे पूर्ण भरले पाऊस एवढा नाहीये जसा पाहिजे तसा तरी पण एवढे लोक आलेले आहेत आणि पूर्ण हाऊसफुल झालंय इथे इथे बघा टू व्हीलर पण फुल झालेले आहेत तर फ्रेंड्स इथे पाहू शकता मी फायनली एंट्री केलेली आहे गडावरती जाण्यासाठी हे गाईस इथे पाहू शकता तोंडाला पाणी सुटले अक्षरशः हे काकडी कैरी पाहून आणि मक्याचे कणस पण आहेत खूप सारे इथे पण तुम्हाला थोड्या वेळातच दिसतील ते बघा पाहू पुढे पाहू शकता मक्याचं कणीस भाजत आहेत हे गाईस तर सिंहगडला एंट्री करतानाच पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे पुणे दरवाजा चला मी आता एंट्री करते
हे गाईज इथे पाहू शकता, इथे एक माकडा आहे. मला भीती वाटत होती ह्या माकडाजवळ जायची. आणि इथे पाहू शकता परत पाठीमागे अजून दोन आहेत, असे तीन माकड बसलेले आहेत पाठीमागे, बघू शकता तुम्ही. तर चला पुढे कंटिन्यू करूया. आणि इथे पाहू शकता गाईज एक लेडीज एका छोट्याशा बाळाला घेऊन आल्यात. खरंच त्यांच्या आजीला सलाम आहे. आणि चला अजून मी पुढे चालते. चला खूप भारी वाटतंय वातावरण, खूप छान असं झालेलं आहे व्ह्यू. आणि इथे बघू शकता इथे खारुताई आहे बघा, ती पण फुल एन्जॉय करत आहे, मक्याचं कणीस खात आहे. इथे जुन्या काळातील तोफखाना आहे, तर चला बघूया आतमध्ये कसं आहे ते. फ्रेंड्स इथे काय आहे बघूया, वरतून पाऊस पण येत आहे, नक्की इथे आतमध्ये काय आहे ते बघू. चला सिंहगडावरती एक जागा अशी भेटली की जो की घोड्याच्या हाईट प्रमाणे आहे आणि ह्यालाच घोड्याची पागा अशी म्हणतात. चलो फ्रेंड्स इथे पाहू शकता ह्या शिवकालीन पाण्याचे टाके आहेत. किल्ल्याची ओळख आहे ते म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे ह्या साईडला. तर चला आपण जाऊया तिकडे. आणि किती छान असा व्ह्यू आहे बघा, खूप छान वाटतं इथे.
आपण मंदिराकडे जाऊया. चलो अमृतेश्वर भैरवनाथाचं मंदिर आहे, बघू शकता. हे गाईस, तर इथे पहा किती छान असं गरम गरम बेसन भाकरी ऑर्डर केलेली आहे मी. आता खूप भूक लागली मला फिरून फिरून. आता मी जेवण करणार आहे मस्त गरम गरम. बघा किती छान असं आहे जेवण, हे पिठलं आहे, एक नंबर टेस्ट आहे. चला आता मी जेवण करते, खूप भूक लागली, तुम्ही पण या जेवण करायला. हे गाईस, तर इथे पाहू शकता तुम्ही व्ह्यू, पूर्ण धुकं धुकं झालेलं आहे. बघा खालचं काहीच दिसत नाही आहे. तर इथे दूरदर्शनचं टावर आहे, इथे पाहू शकता तुम्ही जे की आपण लहानपणी पाहत होतो आणि आता पण आहे ते टावर. सॉरी चॅनल. चला मग हे गाईस, तर इथे पाहू शकता हे किल्ल्याची एक साईड आहे आणि त्या साईडला एक साईड आहे. बघा तिकडे पाहू शकता, तिकडे बघा मध्येच धुकं आहे आणि मध्येच ऊन पडलेलं आहे. दिसतंय का बघा तुम्हाला त्या साईडला एकदम. आणि किती जमीन आसमानचा फरक आहे दोन्ही मध्ये. आणि ते आतमध्ये बघा पाहू शकता पूर्ण धुकं धुकं झालंय. त्या साईडला तर पूर्ण धुकं आहे. तर फ्रेंड्स, इथे पाहू शकता हा खेकडा आहे, पूर्ण वरती आला होता पण लगेच गेला तो आतमध्ये परत. हे गाईस, तर आले मी पूर्ण सिंहगड फिरून आणि म्हणून तसं पाऊस वगैरे नव्हता त्यामुळे थोडासा मूड ऑफ झाला. जाऊ द्या, नसल्यापेक्षा बरंच आहे म्हणायचं. आणि चला मग, माझा आजचा ब्लॉग कसा वाटलाय तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया आपण परत असं काहीतरी नवीन छान असा ब्लॉग घेऊन. परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.